सी हॅलो स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न आर्ट ऑफ कम्पॅरिंग जसं की मी मगाशी सांगितलं की कम्पॅररला अँकर अनाउन्सर मायक्रोफोन कंट्रोलर आणि एम सी ऑर ई एम डबल सी ई असं स्पेलिंग पण आहे अशा बऱ्याच नावाने ओळखलं जातं अतिशय स्किलफुल असं हे स्किल आहे की जे तुम्हाला एक्झामला पण इम्पॉर्टंट आहे आणि इन केस तुम्ही याच्यामध्ये प्राय प्रोफेशनलसुद्धा होऊ शकता प्रोफेशनल अँकर्सला आज इथं फार डिमांड आहे म्हणजे बऱ्याचदा मलाही सांगितलं जातं की असा असं आहे कार्यक्रम करणार का तुम्ही वगैरे तर ह्यासुद्धा तुम्हाला आता ऑफर्स इथं अवेलेबल आहेत सो यू कॅन गेट द चान्स देअर ऑल्सो अँड नाव डेज लाईव्ह शोज टी व्ही सिरियल्स ह्या सगळीकडे अवेलेबल असतात आपल्याकडे बघा स्टेडियमला कित्येक प्रोग्रॅम डिक्लेअर झालेले असतात तर तिथं एका अँकरची कम्पेरची गरज असते तर या संधी तुम्ही इथं आरामात घेऊ शकता आणि त्याच्यासाठी काही फारशा गोष्टींची गरज लागत नाही एक्झामसाठी तर एवढा पॅटर्न मी तुम्हाला इथं देते त्याच्यामध्ये काही फिलअप्स ऑकेजननुसार केले तर दॅट इज सफिशियंट ओके आता या अँकरिंग करण्याआधीच्या गोष्टी आपण बोलत होतो आणि त्याबद्दल पुन्हा एकदा बोलूयात की अँकरिंग करताना पहिल्यांदा आपण त्या प्रोग्रॅम काय आहे त्याचा एक शॉर्ट प्लॅन घ्यायचा त्या शॉर्ट प्लॅनमध्ये काय मेन्शन केलेलं असतं की कोणतं स्किल कोणती पर्सन करणार आहे म्हणजे इंट्रॉडक्शन कोण देणार आहे फेलिसिएशन कुणाच्या ऑस्फिशियस हँडनं होणार आहे या गोष्टी ॲड्रेसिंग नोटमध्ये कोण बोलणार आहे ओके आउट ऑफ थँक्स कोण देणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असाव्यात ते घेतल्यानंतर सेकंड थिंग असते ती डेटा कलेक्शन म्हणजे आपण या ज्या व्यक्ती येणार आहेत त्यांच्याबद्दल थोडंसं आपल्याला माहिती असावं कारण त्यांच्याबद्दल काही आलेलं आहे का कारण या गोष्टीमुळं आपली लेवल ऑफ नॉलेज एक लोकांच्या समोर येत असते अंडरस्टँड हे लिंकिंग करणं सोपं असतं पण त्या व्यक्तीला त्या संबंधीचे प्रश्न विचारणं किंवा स्पेशली काही घटना घडल्या असतील तर त्याच्याशी को रिलेट करणं ह्या गोष्टी ह्यामध्ये खूप मोठं स्किल आहे अंडरस्टँड आणि हा जो प्लॅन तुमचा असतो तो केवळ रीड करायचा नसतो तर हा रीडरचा रोल नाही आहे न्यूज रीडर कसा येतो आणि न्यूज रीड करतो तसा नाही आहे हा रोल हा रोल खूप वेगळा आहे याच्यामध्ये तुम्ही ऑडियन्सचं काय मूड होतो आहे समजा एखादं बोरिंग व्हायला लागलं आहे लेक्चर पुढे तर ऑडियन्सचं हे लक्षात घेऊन ते वेळेचं भान ठेवून आपण ते मॅचअप करता आलं पाहिजे म्हणजे त्या व्यक्तीला थांबवणं आणि ऑडियन्सला पुन्हा मोटिवेट करणं ह्या गोष्टी आल्या पाहिजेत मग हलके फुलके जोक्स सांगणं असू दे काही लाईन्स वापरणं असू दे त्याच्याशी रिलेटेड एखादं गाणं असेल ते सांगणं असेल काही घटना घडल्या असतील न्यूजपेपरमध्ये आल्या असतील करंट अफेअर असतील ते तिथं लिंकिंग करणं असेल हे सगळं स्किल आहे आणि ह्यामध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड पण खूप लागतो म्हणजे एखादा शब्द ते बोलायला आणि त्याबद्दल आपल्याकडे त्या ओळी असायला आणि आपण ते लिंकिंग करायला असं कित्येकदा होतं की कि बाबा आपण हे बोलल्यावर प्रचंड टाळ्यांचा कडकडाट होत असतो म्हणजे कधी कधी तर असं झालं आहे की मध्ये बोलणारे बाजूला राहिले आणि अँकरच टाळ्या घेऊन जातात तर हे जे आहे हे इट्स अ बेस्ड ऑन द स्किल ओनली ओके आणखीन खरं म्हणजे आमच्यामध्ये काही चुका पण होतात कारण आपल्या इंडियन लोक माहीत आहे प्लॅन कसे करतात आत्ता केलेलं असतो दहा मिनटापूर्वी परत एक स्क्रिप्ट घेऊन येतो शिपाई हा प्लॅन बदलला आहे आत्ताच ते येणार नाही आहेत हे येणार आहेत ह्यांचं नाव काढा त्यांचं नाव घाला असतं की नाही आणि ऐनवेळी मग पुन्हा आपण केलेली स्क्रिप्ट बाजूला ठेवून पुन्हा झालेले चेंजेस नोट करून पुन्हा त्यांचं ते वाढवावं लागतं आपल्याला ओके okay, तर आहे, खर, आहे, आहे खर, या ज्या गोष्टी आहेत त्या खरोखर चांगल्या स्किलफुल आहेत ज्याला यात इंटरेस्ट आहे त्यांना खरोखर करिअर सुद्धा यामध्ये करावं असा हा ऑप्शन आहे आता हे सगळं बोलल्यानंतर मला सांगायचं होतं की आपल्या टी व्ही सिरियलमधून असू दे किंवा बऱ्याच आजूबाजूलासुद्धा सुद्धा असे कित्येक ग्रेट पर्सन आहेत की जे अँकर म्हणून फेमस आहेत तुम्हाला काहींची नावं माहिती आहेत का सारे मध्ये तुम्ही पल्लवी जोशीला पाहिलंय का बघा काय अँकरिंग आहे काय ते गाण्याला हां एखादं एखादं समजा हे बघा हा प्रोग्रॅम केवळ कॉलेज पुरता लिमिटेड नाही आहे तर समजा एखाद्या गाण्याचा प्रोग्रॅम आहे आणि एखादं सॉन्ग आहे हां इंडियन मूवीजमधलं हिंदी फिल्ममधलं मराठीमधलं एखादं सॉन्ग आहे तर ते सॉन्गचं ते लिंकिंग करताना तुम्हाला इतकं छान सांगता आलं पाहिजे की ते सीन डोळ्यासमोर राहिला पाहिजे आणि मग गाणं आणि असं हे दोन्ही जेव्हा ऑडियन्स एन्जॉय करतं ना ते फॉरेव्हर त्यांच्या लक्षात राहतं आय हॅव एक्सपिरियन्स दॅट म्हणून मी तुम्हाला इतक्या कॉन्फिडेंटली सांगू शकते या गोष्टी ओके okay, तुम्ही सुधीर गाडगीळ यांचं नाव ऐकलंय का इतले आमदार नव्हे आय एम टॉकिंग अबाउट दी अँकर अँकर सुधीर गाडगिळ यांचं नाव ऐकलंय का हा त्यांनी सुद्धा अँकरिंग मध्ये आता अभ्यास करून काही कोचिंग कोर्सेस पण त्यांनी ठेवलेले आहेत की जे लोक इंटरेस्टेड असतात त्यांना याचा राईट गायडन्स मिळावा म्हणून ओके okay? मंगला खाडिलकर म्हणून बघा त्यांचे स्पेशली तुम्ही त्यांचे प्रोग्राम पहा आणि आता आपल्या चला हवाद्याच्या टीमवर कोरसतं येस निलेश साबळे yes, निले त्याचं अँकरिंग बघा अंडरस्टँड तर ह्या गोष्टी आपल्याला काय शिकवून जातात की प्रेझेन्स ऑफ हो माइंड तुम्हाला त्यावेळी पाहिजेच तर तुम्ही बोलू शकणार आहे अंडरस्टँड तर असं हे अँकरिंगचं आर्ट ऑफ कंपेरिंगचं स्किल बोर्डच्या एक्झाममध्ये किंवा तुमच्या एक्झाममध्ये आल्यानंतर ते तुम्ही कसं ऑन करणार आहे तर हे आपण इथं शिकूया नाव सी द आय हॅव रिटन हिअर द फॉर्मॅट ऑफ आर्ट ऑफ कम्पेरिंग इट हॅज गिवन फोर मार्क्स देअर वन मार्क इज फॉर द इंट्रोडक्शन one mark is for the ending and two marks for the covering all the points so let's see how to write art of comparing for the exam first point is introduction second lightening the lamp third felicitation fourth welcome song fifth introductory note sixth main events which you have to develop it here next ॲड्रेसिंग नोट ऑफ दी chairperson अँड लास्ट वन ओट ऑफ थँक्स these points यू have टू फॉलो वाईल preparing द स्क्रिप्ट got it सो हाव टू डेव्हलप each अँड every पॉईंट लेट्स सी दॅट फर्स्ट वन इज द introduction इंट्रोडक्शन लिहिताना कशी लिहायची असते बघा आता ओकेजन कोणत्या वेळेला आहे काही प्रोग्राम्स हे संध्याकाळी दुपारी कसे असतील त्यानुसार तुम्ही विश करू शकता एक्झाममध्ये तुम्हाला बंधन नाही आहे त्यामुळं यामध्ये तुम्ही फिक्स अँड फाईन राहू शकता ओके सो सी हिअर हाऊ टू स्टार्ट गुड मॉर्निंग वन अँड ऑल द गेस्ट हॅव अरायव्ड हिअर हे जेव्हा असतं तेव्हा गेस्ट येणं आणि तुमचं बोलणं हे ॲटोमॅटिक त्यावेळी जुळलं पाहिजे नाही तर तुम्ही आधीच बोलून टाकणार आणि मग गेस्ट येणार असं होता कामा नाही ओके okay, तर हे आपली लक्ष पाहिजे की गेस कुठेपर्यंत आले काय होणार आहे किती वेळात ते पोहोचतील केव्हापासून आपण स्टार्ट केलं पाहिजे किंवा असंही होतं की बरंचसं आपल्याला ऑडियन्स शांत ठेवण्यासाठी थोडी सुरुवात काहीतरी करावी लागते आणि मग ह्या गोष्टींकडे यावं लागतं ओके इट्स अ आर्ट ओनली सो लेट स्टार्ट विथ इंट्रोडक्शन ओके हाव टू स्टार्ट इट सी गुड मॉर्निंग वन अँड ऑल द गेस हॅव अरायवड हिअर लेट्स वेलकम देम विथ ॲपलॉज आय एक्सटेंड अ वेरी वॉर्म अँड हार्ट फेल्ड वेलकम टू यू ऑन बिहाफ ऑफ अवर कॉलेज ऑर फॅमिली दॅट यू हाव टू मेंशन नाव आता तुम्हाला नेक्स्ट पॉईंट असतो की आपण आज इथे का जमलेलो आहोत कोणतं ओकेजन आहे की ज्यामुळे आपण जमलेला आहोत सो दॅट पर्पज ऑफ द प्रोग्रॅम यू हाव टू एक्सप्लेन हियर टुडे वी हॅव गॅदर्ड हियर ऑन द ओकेजन ऑफ डॅश दॅट यू हाव टू फिनिश फिल्दर वी वेलकम यू ऑल अकॉर्डिंग अवर ट्रॅडिशनल इंडियन रिच्युअल आय रिक्वेस्ट द गर्ल्स इमॅजिनरी नेम यू कॅन राईट हिअर टू पुट तिलक ऑन फोरहेड टू सिग्निफाय द ऑस्पिशियस ओकेजन बघा एक स्टँडर्ड वर्डिंगमध्ये मी हे सेंटेन्स तुम्हाला करून दिलेलं आहे जर तुम्हाला हवं तर हे कंटिन्यू करू शकता अदरवाईज धिस मच इज इनफ फॉर द इंट्रोडक्शन नाव द नेक्स्ट पॉईंट इज द लाईटनिंग द लॅम्प ज्याला आपण दीप प्रज्वलन म्हणतो आणि माहिती आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दीप प्रज्वलनाचं किती महत्त्व आहे की कोणत्याही गोष्टीची शुभ कार्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलित करून करत असतो ओके तर तोही सीन डोळ्यासमोर ठेवायचं आहे की दीप प्रज्वलन करून हार जेव्हा घातला जातो फोटोला तेव्हा तिथं कुणाचे फोटो असणार आहेत साधारण कोणता प्रोग्राम आहे त्याच्यावर डिपेंड असतं ओके तर हे सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर हाऊ टू राईट दिस वन सी आय कॉल अपॉन अवर ऑनरेबल चेअरपर्सन प्रत्येक वेळी चेअरपर्सन असू दे प्रिन्सिपॉल असू दे व्हाईस प्रिन्सिपॉल असू दे ह्या पोस्टच्या आधी ऑनरेबल वर्ड घालायचाच लास्ट बेंच ऑनरेबल इथं लिहायचं आहेच प्रत्येक वेळी चेअरपर्सनच्या आधी द हे पाहिजेच ऑनरेबल दी चेअरपर्सन मिस्टर हे इमॅजिनरी नेम घालायचं जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट तयार करत असता तेव्हा तुम्ही त्याच्या पुढे नावं टाकून ठेवायची की चेअरपर्सन कोण असणार आहे त्याच्यानंतर प्रिन्सिपॉलची पोस्ट असते आणि त्याच्यानंतर वाईस प्रिन्सिपॉल ह्या तीन पोस्टला कोण कोण नावं टाकायचे ती टाकूनच ठेवायची म्हणजे स्क्रिप्ट करणं करताना गोंधळ होत नाही ओके okay, मिस्टर डॅश अँड प्रिन्सिपॉल द प्रिन्सिपॉल सर टू लाईट दी लॅम्प टू सिग्निफाय द ओपनिंग ऑफ अवर इव्हेंट असं हे सेंटेन्स केलेलं आहे आपण नेक्स्ट आता जेव्हा दीप प्रज्वलन होतं त्यावेळी व्यासपीठावरून लोक खाली उतरलेले असतात तर त्यांना आपण पुन्हा येऊन बसण्याची विनंती करायची असती तर ती कशी करायची आहे आय रिक्वेस्ट ऑल दी डिग्निट्रीज डिग्निट्रीज म्हणजे आणखीन जे जे लोक आपण इन्व्हाइट केलेले आहेत ते सगळे टू टेक रिस्पेक्टिव्ह सीट्स ऑन स्टेज प्लीज कम ओव्हर अशा पद्धतीनं आपण लायटनिंग द लॅम्पचा मॅटर तयार केलेला आहे नाव द नेक्स्ट इट इज फेलिसिएशन फेलिसिएशन म्हणजे कसं असतं जेव्हा एखाद्या अतिथीला आपण बोलवत असतो चीफ गेस्टला बोलवत असतो तेव्हा त्याचं स्वागत करणं बरोबर आहे ना आपली परंपरा आहे की नाही अतिथी देवोभव म्हणतो आपण तर त्यांचा सत्कार जो असतो तो स्टेपनच झाला पाहिजे म्हणजे चेअरपर्सन असतील त्यांचा सत्कार प्रिन्सिपॉल करतील प्रिन्सिपॉलचा वाईस प्रिन्सिपॉल करतील तर कन्स्ट्रक्शन तेच ठेवायचे आहेत फक्त व्यक्तींच्या जागा बदलायच्या तिथं आणि सत्काराचं स्वरूप आपल्याला माहिती असतं शाल श्रीफळ बुके आणि आता बुक देण्याची एक पद्धत आलेली आहे तर या गोष्टी आपण त्यामध्ये मेन्शन करू शकतो त्यामुळे सुद्धा आपली स्क्रिप्टही खूप छान होत असते तर बघा मी ते कसं से सेंटेन्स केलेलं आहे आय रिक्वेस्ट ऑनरेबल प्रिन्सिपॉल त्यांचं नाव येईल टू वेलकम द ओनरेबल द चेअरपर्सन त्यांचं नाव येईल विथ बुक बुके शाल अँड शिफल ओके हा एक सत्कार झाला की नेक्स्ट लगेच तसाच घ्यायचा आय रिक्वेस्ट ऑनरेबल वाईस प्रिन्सिपल टू वेलकम द प्रिन्सिपॉल विथ बुक बुके शाल अँड शिफल ओके okay? हे मेन सत्कार झाले की फेलिसिएशनचा मॅटर कम्प्लीट होतो तिथं भरपूर आणि सत्कार असतात पण या चार मार्क्सच्या स्क्रिप्टमध्ये फार मेन्शन करत बसू नका नाहीतर स्क्रिप्ट खूप लेंदी होऊन जाईल नंतर नेक्स्ट पॉईंट आहे प्रत्येक वेळी तुम्हाला तुमचा पॉईंट झाल्यानंतर थँक्यू म्हणायचंच आहे नेक्स्ट आहे वेलकम सॉन्ग कित्येकदा वेलकम सॉन्ग हे इथंसुद्धा घेतलं जातं पण त्याचं स्थान तुम्ही इथंही घेऊ शकता नो प्रॉब्लेम दर वेलकम सॉन्गचं सेंटेन्स आपण असं करतोय बघा नाव आय रिक्वेस्ट एखादं इमॅजिनरी नेम टाका अँड टीम टू रिसाइड मेलोडियस वेलकम सॉन्ग हिअर थँक यू ओके ते झाल्यानंतर थोडा पॉज घेऊन इथं मला जागा नाही म्हणून मी कंटिन्यू केलं आहे पण तुम्ही ते थँक्यू खाली घ्या थोडी ओळ सोडा अंडरस्टँड ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक इव्हेंटच्या नंतर प्रत्येक स्टेपनंतर एक लाईन सोडा तिथे नेक्स्ट आहे इंट्रोडक्टरी नोट वेलकम सॉन्ग झाल्यानंतर प्रास्ताविक असतं कार्यक्रमाचं आणि ते प्रास्ताविक करताना कसं करायचं आहे बघा इंट्रोडक्टरी नोट आय रिक्वेस्ट दी ऑनरेबल द प्रिन्सिपॉल त्यांचं नाव घ्या टू डिलिवर अँड इंट्रोडक्टरी स्पीच हिअर आता त्या स्पीचमध्ये काय सांगितलेलं आहे ते दोन ओळीमध्ये तुम्ही घेऊ शकता तर इमॅजिन करायचं की ते त्यामध्ये काय करणार आहेत कार्यक्रमाचा उद्देशच सांगणार आहेत किंवा आपलं कॉलेजचं काय काय काम असतं हे सगळं ते सांगतील तर इमॅजिन करायचं आणि ते तुम्ही तिथं लिहू शकता थँक्यू सर फॉर गायडिंगस मोटिवेटिंगस ओके असंही तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता नाव द नेक्स्ट पॉईंट इट इज मेन इव्हेंट हा मेन इव्हेंटच फार महत्त्वाचा आहे कारण इथं तुम्ही दोन ते तीन स्टेपमध्ये सांगायचं आहे समजा प्राईज डिस्ट्रीब्युशन असेल तर तुम्हाला माहिती आहे की प्राईज डिस्ट्रीब्युशन म्हटलं केवढी मोठी लिस्ट असते तर आपण हे सगळं मेन्शन इथं करायचं नाही आहे पण ॲट तीन इव्हेंट तरी तुम्ही इथं सांगू शकता मग स्पोर्ट्समधले असतील मग कॉम्पिटिशनमधले असतील किंवा मार्क्समध्ये मा कोण टॉपर असेल त्यांचे सत्कार असे तुम्ही तीन सिम्बॉलिक असे इथं मेन्शन करू शकता मग हे करणं देखील सोपं आहे कारण यालाही सेंटेन्सचा एक पॅटर्न आहे त्याच्या फक्त फक्त नावं बदलायचे आहेत जसं की बघा आय रिक्वेस्ट ऑनरेबल चेअरपर्सन आपण एक बक्षीस चेअरपर्सनच्या हस्ते देतो नंतरचं प्रिन्सिपॉल नंतर वाईस प्रिन्सिपॉल आणि मग उरलेले जे डिग्नेटरीज ऑन दी स्टेज असतात त्यांच्या हस्ते देत असतो दे तर ही नावं आपण इथं बदलू शकतो ओके सो यू हाव टू फ्रेम द सेंटेन्स लाईक दिस आय रिक्वेस्ट ऑनरेबल द चेअरपर्सन टू कन्फर्म द अवॉर्ड टू म्हणून एक नाव टाकायचं समजा एक नाव असेल कुठलं तरी इमॅजनरी विद्यार्थ्याचं तर पुढे आय कॉल अपॉन आता त्या विद्यार्थ्याचं नाव सांगायचं हिअर म्हणजे त्या विद्यार्थ्यालाही बोलवावं लागतं आणि इकडं रिक्वेस्ट पण करावी लागते की हे प्राईज तुमच्या हस्ते द्यावं म्हणून तर हे दोन रोल इथं तुम्हाला करायचे त्यामुळे या प्रत्येक इव्हेंटमध्ये ती दोन्ही वाक्य तुमची आली पाहिजे नेक्स्ट सेमच आहे फक्त तुम्ही इथं पोजिशन बदलू शकता ओके सो यू हॅव टू राईट ॲटली लिस्ट थ्री थिंग्स यू हॅव टू मेन्शन इट हियर समजा आहे गॅदरिंगचा प्रोग्रॅम असा तर प्रोग्रॅम परफॉर्म करण्यासाठी बोलवायचं आहे आपण इथे मग पहिलं कोणीतरी गणेश डान्स असेल नटराज डान्स असेल ते सुरुवातीला घ्या एखादा फोक डान्सनंतरच घ्या एखादं ड्युएट डान्स घ्या किंवा सिंगिंगचं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट परफॉर्मन्स असे वेगवेगळे तीन इव्हेंट आपण तयार करायचे आणि ते इथं मांडायचे आहेत गॉट इट ओके okay. तर मेन इव्हेंट हा फार इम्पॉर्टंट असतो नेक्स्ट आहे तर हा सगळा झाल्यानंतर प्रोग्राम ॲड्रेसिंग नोट असतो ॲड्रेसिंग नोट म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मुख्य अतिथींचे मार्गदर्शन ज्याला म्हणतो की नाही आपण तर तेच ॲड्रेसिंग नोट कसं असावं तर आपल्याला माहिती आहे की आपण जे मुख्य अतिथी असतात त्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही बोलावं आणि नंतर पुन्हा त्यांनी जे सांगितलेलं आहे ते शॉर्टमध्ये घेतो आणि थँक्यू म्हणतो तर सेम इथं करायचं आय रिक्वेस्ट ऑनरेबल चेअरपर्सन मिस्टर डॅश टू गाईड अस आणि मग इथं थोडं एक कोळीचा गॅप ठेवून तुम्ही लिहू शकता थँक्यू सर फॉर मोटिवेटिंग अस वन्स अगेन थँक्यू ओके असं कंटिन्यू फ्लोमध्ये लिहिलं पाहिजे असं ॲटॅचमेंट किती एक वेळा आपल्याला असं वाटतं की एखादी गोष्ट रिपीट केली की जास्त स्ट्रेसफुल वाटेल हां तर तेही तुम्ही ते करायचं आहे तिथं अँड नेक्स्ट द लास्ट पार्ट ऑफ दिस स्क्रिप्ट इज द ओट ऑफ थँक्स म्हणजे यालासुद्धा मार्क्स आहेत एक्झाममध्ये एंडिंग कसं केलं आहे तुम्ही तर ओट ऑफ थँक्स हे यासाठी बघा कसं आय कॉल अपॉन मिस कुणीही नाव टाका तुम्ही टू एक्सप्रेस दी ओट ऑफ थँक्स ऑन दिस ऑस्पिशियस ओकेजन असं म्हणायचं तुम्ही हां आणि मग पुन्हा गॅप टाकून त्यांनी थँक्स म्हटलेलंच असतं त्यामुळे प्रोग्राम एंड झाला आहे हे डिक्लेअर झालं असतं पण लास्ट वन आपला माईक ठेवण्याआधी आपण थँक्यू वन अँड ऑल वन्स अगेन थँक्यू असं म्हणून ही स्क्रिप्ट तुम्ही इथे कंप्लीट करायचे अंडरस्टँड तर एक्झाममध्ये चार मार्क्सला हा क्वेश्चन आहे इंट्रोडक्शन वन मार्क एंडिंग वन मार्क अँड ऑल दी कनक्लुडिंग पॉईंट्स फॉर टू मार्क्स सो यू हॅव टू राईट दिस मच डेटा ओके थँक्यू